या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. नुकत्याच SSC परीक्षेत शांती निकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 100% यश मिळवत यशाची परंपरा कायम राखली आहे. इयत्ता 10वीच्या निकालात शाळेतून हिमानी भूषण घाटोळे ही 94.80% गुण घेऊन प्रथम, तर आर्यन प्रमोद गलबले 92% गुण घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल विदर्भ प्रगती सहयोगी संस्थेचे सर्व पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कौतुक करत आहे. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल, सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये. यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड. नुकताच इयत्ता 10वीचा निकाल जाहीर झालाय. शांती निकेतन इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत. इथे काही पालकांचा सत्कार करण्यात आला, सोबत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर आहेत. सर, आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, सोबतच पालकांचा सत्कार करण्यात काय सांगू शकाल? आज जो आहे 10वीचा जो निकाल लागला, त्यामध्ये जे आहे दरवर्षीची निकालाची परंपरा कायम राखत 100% शांती निकेतन इंग्लिश स्कूलचा निकाल लागलेला आहे. आणि येथून हिमानी भूषणराव घाटोळे हिने जे आहे 94.80% घेत प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. तसंच आर्यन प्रमोदराव गलबले याने सुद्धा 92% घेतलेले आहे. त्याच्यानंतर ग्रीष्मा अतुल इंगोले हिने सुद्धा 91% घेऊन तिसरा क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. आता जी ही यशाची शृंखला जी आहे, ही यशाची शृंखला त्यांनी कायम राखलेली आहे. जवळपास जे आहे आमचे इथून 43 विद्यार्थी बसलेले होते आणि सर्वच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना जे आहे त्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्यासोबत आर्यनची मम्मी आहेत. आज तुमच्या मुलाचा सत्कार झाला, तुमचा सत्कार झाला, काय सांगू शकाल तुम्ही? आर्यन गलबले माझा पोरग आहे. आर्यनला 92% मिळालेले आहे. ह्या शाळेत म्हणजे ह्या शाळेत खूप चांगल्या तऱ्हेने मार्गदर्शन आर्यनला मिळालं आणि सहकार्य पण चांगलं मिळालं. तसंच लहानपणापासून जे आपला जो मुळात पाय असतो तो ह्या शाळेमध्ये बनलेला आहे आर्यनचा. आणि हे प्रत्येक म्हणजे कसं आहे, जो पोरगा जर मेहनती असेल आणि शाळेचं जर मार्गदर्शन सहकार्य जर त्याला लाभत असेल तो मुळातच तो पोरगा समोर जाऊ शकते. आज प्रथम सर्वप्रथम मी हिमानीचं अभिनंदन करते. तसेच आर्यन आणि त्याचा दीप हे जे त्याचा मित्रांचा सहवाससुद्धा होता तो पण चांगल्या प्रकारे होता. सहवासही त्याला चांगला लाभलेला होता. तसेच आणि समोर वाटचालीसाठी माझ्याकडून त्यांना म्हणजे वाटचालीसाठी शुभेच्छा दे. शाळेतून प्रथम आलेली हिमानी, हिमानीचे वडील आपल्यासोबत आहेत. सर, आज तुमचा सत्कार झाला, तुमच्या मुलीचा सत्कार झाला, तुमच्या मुलीचं गुणोत्तर नाव आलं, तिचं सर्वत्र कौतुक होत आहे, काय सांगू शकाल सर तुम्ही? सर, ती जी काही या परीक्षेत प्रथम आली, या शाळेतून प्रथम आहे ती, तर ती तिच्या मेहनतीच्या आहे ना, तिच्या मेहनतीच्या याच्यावर ती प्रथम आली आहे. तिला तिच्या शिक्षक लोकांचा जो सपोर्ट भेटला, विद्यार्थ्यांना तिचे मित्र जे आहे त्यांच्या सपोर्टमुळे मध्ये त्याच्यामुळेच ती एवढं मोठं करू शकली. आणि शाळेचा सुद्धा तिला खूप हे लाभलेला आहे. शाळेच्या जी शाळेंची मेहनत घेतली तिच्याबद्दल, तिच्याचमुळे ती सक्सेस होऊ शकली. आज इयत्ता 10वीचा निकालासंदर्भात आज विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं आहे. आज शांती निकेतनचे सर्व शिक्षक मंडळी सोबतच पालकवर्ग आहेत. सर, तुम्ही काय सांगू शकाल? खूप बरं वाटत आहे, म्हणजे आनंद आहे मुलांचा रिझल्ट लागून. आणि मी सगळ्या मुलांना म्हणजे शुभेच्छा देतो 10वीच्या. आणि या शाळेनं चांगलं सपोर्ट केलेलं आहे, इथचे शिक्षक लोक खूप चांगले आहे आणि मुलांना नेहमी सहकार्य करतात. इथे काही शिक्षक मॅडम आहेत. मॅडम, तुम्ही काय सांगू शकता? मी या शांती निकेतनमध्ये जवळपास 26 वर्षापासून कार्यरत आहे. या शाळेची स्थापना 1989 या वरुड तालुक्यामध्ये झाली आणि वरुड तालुक्यामधली एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून शांती निकेतन विदर्भ प्रगती सहयोगी संस्था अमरावतीद्वारा संचालित शांती निकेतन इंग्लिश स्कूल वरुड ही गेल्या 35 वर्षापासून आपल्या वरुड तालुक्याला सेवा देत आहे. त्याचप्रमाणे आजचा जो यावर्षीची जी बॅच आहे ही 16वी बॅच या शाळेमधून प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. आणि दरवर्षीचा आपल्या शाळेचा एक यशाची परंपरा अशी आहे की 100% रिझल्ट हा आम्हीच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीच दाखवलेला आहे. आणि असेच होत करू विद्यार्थी, पुढील आमच्या हातून घडत राहो आणि आमचं नाव लौकिक होत राहो, ही सदिच्छा व्यक्त करते. खरंच शांती निकेतन इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहे. त्या विद्यार्थ्यांची प्रतिज्ञा घेणे महत्त्वाचं आहे. त्यांची प्रतिज्ञा जाणून घेऊ आपण.
आपल्यासोबत शाळेमधून प्रथम आलेली हिमानी आहे, तिची प्रतिक्रिया जाणून घेऊ. हिमानी, आज तुझं नाव गुणोत्तरीत आलं आहे, तुमचा सत्कार झाला, काय सांगू शकशील? मी SSC मध्ये 94.80% घेतलेले आहे आणि मला खूप आनंद होत आहे. मी इतके एक्सपेक्ट पण केले नव्हते की मला इतके पर्सेंट मिळेल, पण टीचर्सच्या मार्गदर्शनामुळे मला मिळाले आणि माझ्या आईबाबाचे मार्गदर्शन, त्यांच्यामुळेच आज इथपर्यंत मी इथे आली आहे आणि सर्वांचे मी आभार मानते. तुझ्या पुढील बॅचला तू काय मेसेज देशील? मी इतकाच मेसेज देऊ शकेल की कन्सिस्टंट राहा, वर्षभर स्टडी करत राहा आणि स्टडी आपल्यासाठी आहे, आपण स्टडीसाठी नाही, मी इतकंच सांगू शकाल. आणि वर्षभर कन्सिस्टंट राहा. तुझी पुढील वाटचाल काय? मी पुढील आता मला डॉक्टर बनायचं आहे आणि मी सध्या नांदेडला ॲडमिशन घेतली आहे. तू काय सांगशील? मी ग्रीष्मा इंगोले, मला 10th स्टँडर्डमध्ये 91.80 मार्क्स मिळाले आहेत आणि मी थँक्यू म्हणेल माझ्या टीचर्सला आणि माझ्या पेरेंट्सला, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि खूप मोटिवेट केलं. आणि सध्या मी नीटची प्रेपरेशन करत आहे म्हणून सध्या अमरावतीला ॲडमिशन घेतली आहे. थँक्यू. तू काय सांगशील? माझं नाव अनुष्का चौधरी आहे, मला SSC मध्ये 87.40% मिळालेले आहे. मी माझ्या सगळ्या टीचर्स आणि पेरेंट्सचं थँक्यू म्हणते आहे आणि मी JEEची प्रिपरेशन करते. तू काय सांगशील? माझं नाव राणी पानसे आहे, मला SSC एक्झाममध्ये 82% भेटले आहे आणि मला आता समोर जाऊन कॉमर्स घ्यायचं आहे, समोर प्रिपरेशन CHEच करायची आहे. मी मयुरी वरठी, या शाळेत मला खूप आनंद मिळाला आणि मी या शाळेत SSC मध्ये चांगल्या मार्कने पास झाली आहे, त्याबद्दल मी सगळ्या टीचर्सना माझ्या सरांना आभार मानते, धन्यवाद. मी सानिया परवेन, मेरा परसेंटेज 77.80 आया है. स्कूल में मैं KG 1 से हूँ, बहुत सपोर्ट मिला, बहुत प्यार मिला. अभी परसेंटेज उम्मीद थी 81 आए करके, लेकिन कोई बात नहीं, आगे नीट करना है. अभी एडमिशन का सोचा नहीं है, पर महात्मा फुले में एडमिशन लूँगी. आपके आपके बैच को अपन क्या मैसेज देंगे? मैं यही बोलना चाहूँगी कि सब अच्छे से पढ़ाई करें, मन लगा के टीचर की बात सुने और मम्मी पापा का सपोर्ट ज़रूरी है सब में. आप क्या बोल सकते? मैंने मुझे 9th में 79% मिले, मुझे बहुत सपोर्ट मिला स्कूल से. मैंने 9th में एडमिशन लिया, मुझे बहुत अच्छी लगी ये स्कूल, मेरा भाई पहले से यहीं है तो मैंने यहाँ एडमिशन लिया. आपल्यासोबत शांती निकेतन इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेतली आहेत. आपल्यासोबत आर्यन आहेत, आर्यन हा विद्यार्थी म्हणजे एक चित्रकला विषयामध्ये सुद्धा या विद्यार्थ्याचं वेगळं कौतुक आहेत. या विद्यार्थ्यांची एक वेगळी कला, पत्रिकाचा स्केच हा हुबेहूब स्केच काढतो. आर्यन, आज तुझा म्हणजे शाळेतून दुसरा आला, काय सांगू शकशील? सर्वप्रथम मी माझ्या शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण जे मी आज जिथे उभा आहे, स्टँड करून राहिलो, हे सर्व माझ्या शिक्षकांच्या आणि आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे आहेत. आणि आज SSC 10th जो रिझल्ट लागला त्याबद्दल मी खूप आनंदीसुद्धा झालेलो आहेत. माझे मित्र यांनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला, सोबतच सर्व टीचरचं जे मार्गदर्शन आहे ते मला लाभलं. शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री विपुल पाचघरे सर यांनी नेक्स्ट लेवलचं जे आहे ते मार्गदर्शन मला मिळवून दिलेलं होतं. आणि सोबतच क्लास टीचर माझ्या हर्षाली मॅडम यांनी जो हिंदीचा विषय होता त्याच्यामध्ये सुद्धा खूप मार्गदर्शन केलेलं आहेत. आणि मॅथ्समध्ये पानसे मॅडम यांनी जे मॅथ्सचे जे प्रॉब्लेम्स वगैरे आहेत ते एकदम चांगल्या तऱ्हेनं जे आहे ते शिकवलेले आहेत. आपल्यासोबत दीप देशमुख आहेत, तुझंसुद्धा नाव गुणवत्ता आहे, तर काय सांगू शकशील तू? मी या शाळेकडून मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं, इच्छा शिक्षकांनी मला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळून घेतलं, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. पुढील वाटचालीसाठी मी एवढंच सांगू शकेल की मला आता NDA करायचं आहे, त्यासाठी मी जशी मेहनत 10th पर्यंत केली तशीच पुढं पण करणार आहे. मला 10th मध्ये 81.40% मिळाले, तो ह्या शाळेनं मला खूप सपोर्ट केलं. लहानपणीपासून मी या शाळेत आहे, सर्व टीचर्सनी मला खूप सपोर्ट केला आहे. पुढील वाटचाल काय? आता मला CET करायचं आहे. हो.
मी शुभमंगल पंजवानी आणि मला एस एस सी बोर्डमध्ये 88.60% मिळाले आहेत आणि माझा पहिला श्रेय तर माझ्या आईवडिलांना, कारण की त्यांना मला ऑलवेज सपोर्ट केलं. बाबांना तसंच म्हटलं का तू टेन्शन नको घेऊ, तू अगर पासही झाला तरी खूप आहे. आणि शाळेतलं टीचरनं सगळ्यांना सपोर्ट केला आहे, सरांनी टीचरांनी, सरनं इंग्लिशची वोकॅबलरी स्ट्रॉंग केली आणि पानसी मॅमच्या मला मॅथ्समध्ये 95 आहे. आणि हिंदीच्या टीचरनं हिंदी तर शिकवलीच, पण जीवन कसं जगायचं, वागायचं कसं कोणा सांग ते सुद्धा शिकवलं. आणि सगळ्या टीचरना माझं श्रेय आहे. खरंच पाहू शकता आपण आज विद्यार्थी चरण हास्य आहेत. शिक्षणासोबतच विद्यार्थी हा बिंदास राहिला पाहिजे, याकरता त्यांना म्हणजे मोकळं ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि आज इथे विद्यार्थी हसत आपलं स्टेटमेंट देत आहे. खरं त्यांना त्यांना आनंद होत आहेत की आपल्याला शिक्षणासोबत आज शिक्षकांच्या मनातलं जे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात शिक्षकाच्या विषयी म्हणजे धास्ती असते ती माझे शिक्षक आहे. परंतु इथे शिक्षक हसते हसत खेळत विद्यार्थ्यांना शिकवतात, ही एक आनंदाची गोष्ट आहे. तू काय सांगशील? माझं नाव आदित्य गोपीचंद पंजवानी आहे. मला एस एस सी बोर्डमध्ये 86% भेटले. ह्या शाळेत मी लहानपणापासून आहे, सगळ्या टीचरना सपोर्ट केला. आणि तू काय सांगशील? माझं नाव शिवराजेश गाडबेल आहे. मला एस एस सी बोर्डमध्ये 80% मिळालेले आहे. आणि शांतिनिकेतनच्या सर्व शिक्षकांना मी धन्यवाद करतो. तू काय सांगशील? माझं नाव निखिल शिवप्रसाद नागवंशी आहे. मला 72% भेटाले आहे. शांतिनगर इंग्लिश स्कूलच्या वरुडच्या विद्यार्थ्यांनी आज उंच भरारी घेतली आहे. त्या विद्यार्थ्यांचं इयत्ता गुणवंत यादीमध्ये नाव आलं आहेत. आणि खरं खरे विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहे, परंतु आपल्या शिक्षणासोबत विद्यार्थी शिक्षकांचं मार्गदर्शन लाभल्यामुळे आज हे विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये आपलं नाव प्रस्थापित करू शकले. त्यामुळे आज शाळेचं नाव नव्हे तर आज वरुड त्यांच्या गावचं नाव रोशन होत आहेत. या खरं खरं या विद्यार्थ्यांच्या मागेच या शाळेचे मुख्याध्यापक श्री विपुल सर असो किंवा देशमुख मॅडम असो किंवा त्यांची पूर्ण स्टॉफ असो, शिक्षक वृंदांचं पूर्ण मार्गदर्शन लाभल्यामुळे आज विद्यार्थी घडत आहे. आणि असे शिक्षक मिळणे काळाची गरज आहे. पात्र कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण सारखं चुडामणीस पोर्टल.